कोल्हापूर जिल्ह्यातील 271 ते 276 विधानसभा मतदारसंघाच्या खर्च निरीक्षक श्रीमती आर गुलजार बेगम तसंच 277 ते 280 विधानसभा मतदारसंघाचे दिनेश कुमार मीणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात खर्च अनुषंगिक विविध नोडल अधिकाऱ्यांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी निवडणूक खर्च निरीक्षकांनी खर्च अनुषंगिक सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली। निवडणूक काळात प्रलोभन दाखवण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो, त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तात्काळ निर्बंध घालावा आणि संबंधितांवर कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या। उमेदवाराकडून प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक खर्चाची काटेकोरपणे नोंद घ्यावी, निवडणूक आयोगाचे निर्देश आणि सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे निर्देश खर्च निरीक्षकांनी दिले। निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी लेखा निरीक्षण भरारी आणि व्हिडिओ देखरेख पथक तसंच लेखा, कॅश, बँक रजिस्टर, विवरणपत्र, शॅडो रजिस्टर, माध्यम खर्च संनियंत्रण अहवाल, प्राप्तिकर विभाग तसंच बँकांकडून प्राप्त अहवाल आदींबाबत माहिती खर्च निरीक्षकांनी यावेळी यंत्रणेकडून घेतली। बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, खर्च नोडल अधिकारी अतुल आकुर्डे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहलता श्रीकर नरवणे, लीड बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, माध्यम कक्षाचे नोडल सचिन अडसूळ उपस्थित होते।